बेसिक लेवलची मुले आहेत त्यांना जसं त्यांचा प्रोग्राम दिला जाईल त्यांच्याकडून नक्की काय करायचं काय करायचं नाही त्या प्रोग्राम त्यांनी त्या फॉलो जर केला तर त्यांना नक्की त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. काही जे एलिट ट्रिप एजला जी मुलं आहेत ती अगदीच फाईन आहेत त्यांच्या थोडंसं पर्सनलाइज सेशन त्यांचं घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही की जेणेकरून 1-to-1 सेशन झालं तर ते लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडून मुंबईसाठी ते आता सिस्टम सीझन चालू होतं ते सीझनला त्यांना कॅश करता येईल. स्पोर्ट्स नशा या कन्सेप्ट खाली आज महाराष्ट्रामध्ये या लेवलवरती की ज्या लेवलवरती प्रत्येक गेममधली जी मुलं आहेत वेगवेगळ्या गेममध्ये त्या मुलांना एकत्रित आणायचा प्रयत्न ह्या प्लॅटफॉर्मखाली केला असेल त्या कुठल्याही लेवलच्या मुलाला त्या प्लॅटफॉर्मपर्यंत आणायचं आणि त्यांना एक हव्या असलेल्या क्लास लेवलपर्यंत ग्रूम करण्यासाठी जे काय फॅसिलिटीज डेव्हलप करायच्या त्या डेव्हलप करण्यासाठी तो प्लॅटफॉर्म आज ह्या माध्यमातून केलं जाणार आहे. प्रसाद सर, व्हॉट स्पेशल नॉलेज ही गिव्ह यू? ही टेल्स अबाउट द बेसिक्स अँड द वन मेकॅनिकल फोर्स टू बी इन वन डिरेक्शन विथ द फिजिकल फोर्स so which is very important for a fast bowler to prevent injuries and to ball consistently in one place at one spot. Puneahun Prasad Kanade je Mumbai te ani MRF madhe trained Dennis Lee je under MRF se role model hote ani te eka vegya type ni shikavtat eka vegya paddhatine lokana shikavtat. Dusrya dikani pan coaching sathi jato pan itta fakt dusrya vekta khup vegla vatla evda javal yeun sangna technique dena sarancha shikone shaili pan khup vegla ahe pratyek त्यांनी खूप म्हणजे इम्प्रूव्हमेंट केली इथे येऊन प्रत्येक रनअपसुद्धा म्हणजे माझा परफेक्ट नव्हता मी असा हालत टाकू सगळं इम्प्रूव्हमेंट सरांनी सगळं स्टेप बाय स्टेप सांगून सगळं म्हणजे व्यवस्थित केलं पण दुसऱ्या क्लबला पण केले पण एवढं असं बारकाईने कोण लक्ष देत खूप इतर कोर्स आहे ना की नॉर्मल म्हणजे आहे तर म्हणजे स्पॉट टू स्पॉट बॉलिंग करा लाईन लेंथच्या डागात असताना त्यांचं म्हणजे टेक्निक आहे ते सायन्स बेसवर शिकवतात की सायंटिफिक ह्याच्याने कसं म्हणजे फास्ट बॉलिंग घेते कुठला मसल ग्रुप कधी यूज करायचा कसा करायचा एकाच रिदमने फास्ट फास्ट मीडियम स्लो हे तीन पेस कसे यूज करायचे. ॲक्च्युली टू टेल यू द ट्रूथ इन दिस सिटी दो इज काइंड ऑफ हब ऑफ क्रिकेट एंड ऑल दॅट बट यू डोंट हॅव अ सिंगल फास्ट बॉलर कोच. सो वेन आय हॅव मिस्टर प्रसाद कनाडे इज कमिंग अवे विथ लेगसी ऑफ MRF मॅग्रा अँड ऑल दॅट सो वॉट कुड बी बेटर गिफ्ट टू द सिटी फॉर द फास्ट बॉलर्स इन दिस. सो आय थॉट इट्स प्रिव्हिलेज फॉर माय सन टू बी काइंड ऑफ ट्रेन्ड बाय हिम. That's the reason somehow I found your address and place and came over here. And it's very unfortunate in the city that people know price of everything and value of nothing. This man who is all the way traveling from Pune to train here, that too as a charity. Yeah. Whatever the kind of fee you say for the fee for the personal coaching is peanuts. Yeah. So I think people should take advantage of this and make most of their career out of this. What I got really impressed with him, he said anybody can bowl. Provided it doesn't really matter how tall you are, how short you are, but if you have the right kind of technique, so it's basically a technical game. I have seen many coaches around here in Bombay, but the kind of energy and enthusiasm Prasad sir has, the way he conducts himself with the people, the way he's running, teaching, partying, I mean, it's amazing to watch him amazing, like that. Yeah, that's what. So I'm really, really impressed. In fact, I'm planning my son to send him in personal coaching. So at an age of 17 year old, he bowls at a pace of around 130 kilometer per hour and I believe credit goes greatly to Prasad sir and your sports nasha team. And ha basically jo tumhi jo he kela far innovative program hai and basically fast bowling ki ashi academy kiwa asa he nahi jaye coaching person nahi.